नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचा अत्यंत आवडता विषय म्हणजे भूगोल. इयत्ता 10वीतील पाठ 7वा मानवी वस्ती या पाठांवर आधारित एक 25 मार्काची घटक चाचणी आणि त्याचबरोबर बोर्डाच्या धर्तीवर उत्तरे कशी लिहायची हे पण आज आपण पाहणार आहोत. आपण यापूर्वीच्या टेस्ट जर सोडवल्या नसतील तर त्याच्या लिंक आम्ही आपणास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. त्याचबरोबर इतिहासाच्या सर्व पाठांच्या टेस्ट पण उत्तरांसहित त्याच्या लिंक पण आम्ही आपणास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत, त्या आपण अवश्य पहा. चला तर आजच्या युनिट टेस्टला सुरुवात करू. एक, अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा. गुण 3. विद्यार्थी मित्रांनो, एकच विनंती, एक सुंदर वही करा, सर्व युनिट टेस्ट लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला याचा फायदा बोर्डाच्या परीक्षेत निश्चित. पहा, 1. साओ पावलोचा प्रदेश डॅश उत्पादनासाठी सुयोग्य आहे. 1. कॉफी, 2. गहू, 3. तांदूळ, 4. मका. दुसरं पहा, निग्रो व ॲमेझॉन या नद्यांच्या संगमावरील बंदर डॅश होय. माराझ्वा, मॅनॉस, कटिंगा, सवाना. 3. वस्त्यांचे केंद्रीकरण पाहून ब्राझील सरकारने डॅश या धोरणाला प्रोत्साहन दिले. पूर्वेकडे चला, पश्चिमेकडे चला, नैऋत्येला चला, आग्नेयेला चला. प्रश्न क्रमांक 2, योग्य जोड्या जुळो. गुण 3. अ गट आणि ब गट. 1. प्रतिष्ठान, 2. ब्राझील मधील नदी, 3. भारतातील नदी. ब गट पहा, नर्मदा, ब्राझील मधील शहर, ॲमेझॉन आणि पैठ. बोर्डाच्या धर्तीवर उत्तरे कशी सोडवायची ते आपण पुढे सविस्तर पाहणार. प्रश्न क्रमांक 3, पुढील विधाने चूक की बरोबर सांगा. गुण 2. 1. हिमालयाच्या उतारावर केंद्रित स्वरूपाच्या वस्त्या आढळतात. 2. विंध्य पठाराच्या भागात केंद्रित स्वरूपाच्या वस्त्या आढळतात. आणि 3. ब्राझीलमधील ईशान्य भाग हा अतिप्रजन्याचा प्रदेश आहे. 3 पैकी 2 सोडवायच्या, पण विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्ण सोडवायच्या. चौथा प्रश्न, नकाशा आराखड्यात माहिती भरा आणि सूची तयार करा. गुण 2. 1. अति दक्षिणेकडील राज्य, 2. पूर्वेकडील राज्य, 3. क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून लहान राज्य. ते सध्या आपण फ्लेक्झिबल का घेतोय, आपण थोडासा विचार करावा आणि आपला अधिकचा सराव व्हावा. दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्या पुढील प्रश्नांची उत्तरे पहा. प्रश्न क्रमांक 1, कोणत्या राज्यात नागरीकरण अतिशय कमी झाले आहे. 2. सर्वाधिक नागरीकरण झालेली राज्ये कोणती. आणि 3. ब्राझीलमधील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठे राज्य कोणते. 3 पैकी 2 सोडवायचे, पण आपण 3ही सोडवायचे. प्रश्न क्रमांक 5, पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहा. कोणतेही 1. गुण 3. 1. ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते. आणि 2. उत्तर भारतात अन्य राज्यांपेक्षा दिल्ली आणि चंदीगड इथे नागरीकरण जास्त झाले आहे. प्रश्न क्रमांक 6, दिलेल्या आलेखाचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. गुण 6. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नामध्ये तुम्हाला परीक्षेत एक आठवा प्रश्न विचारला जातो, म्हणजे आलेख काढा आणि आलेखाचे 3 प्रश्न सोडवा, नाही तर असा एक प्रकारचा आलेख आकृती देऊन
तुम्हाला 6 प्रश्न देऊन ती उत्तरं सोडवायची असतात. असे 6 प्रश्नांच्यापैकी 6ला 6ची उत्तरं लिहावी लागतात. 1961 साली नागरीकरण किती टक्के झाले होते? 2011 साली नागरीकरण किती टक्के झाले होते? 3. कोणत्या दशकात नागरीकरणाची वाढ अतिशय कमी होती? 4. रेषालेखाचा कल पाहता भारतातील नागरीकरणाबाबत तुम्ही कोणता निष्कर्ष काढाल? 5. 1971 साली भारतात किती नागरीकरण झाले होते? 6. 1991 सालच्या नागरीकरणाची टक्केवारी किती आहे? यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 7. सविस्तर उत्तरे लिहा, कोणतेही 1 गुण 4. प्रश्न घेण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो एकच विनंती, आपण जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चल प्रश्न क्रमांक 1. मानवी वस्त्यांची वाढ विशिष्ट स्थानीच झालेली का आढळते? 2. गंगा नदीचं खोरे आणि अमेझॉन नदीचे खोरे यातील मानवी वस्त्यांबाबत फरक स्पष्ट करा. विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित युनिट टेस्ट लिहून घ्या, यानंतर बोर्डाच्या धर्तीवर उत्तरे कशी लिहायची ते आता आपण पाहणार. चला तर मग उत्तरांच्या भागांकडे चल. प्रश्न उत्तरांसह अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण. विधान काय दिलं होतं पहा, साओ पावलोचा प्रदेश डॅश उत्पादनासाठी सुयोग्य आहे. उत्तर आहे कॉफी. पहा विद्यार्थी, आपण या पद्धतीनं केव्हा केव्हा उत्तर लिहितो की नुसता पर्याय लिहितो, पण नुसता जर पर्याय लिहिला तर बोर्डात तुम्हाला त्याचे गुण मिळणार नाही, कारण सूचना देत असतानाच विधाने पूर्ण लिहा असं असते. विधान पूर्ण लिहायचं, योग्य पर्याय लिहायचा आणि अधोरेखांकित करायचं. दुसरं पाहूया, निग्रो व अमेझॉन या नद्यांच्या संगमावरील बंदर मॅनाउस. वस्त्यांचे केंद्रीकरण पाहून ब्राझील सरकारने डॅश धोरणाला प्रोत्साहन दिले पश्चिमेकडे. यानंतर योग्य जोड्या जुळवा. या जोड्या तुम्हाला दिल्या होत्या, चला त्याची आता उत्तरे पाहूया का. प्रतिष्ठान म्हणजेच पैठण. ब्राझीलमधील नदी अमेझॉन. भारतातील नदी नर्मदा. या पद्धतीनंच उत्तर लिहा विद्यार्थी मित्रांनो. आपण जर नुसतं पहिल्याचं अ ब क असे जर किंवा रेषा मारून जर लिहित असाल तर त्याला गुण मिळणार नाहीत. यानंतर पुढील विधाने चूक की बरोबर सांगा. विधान हे दिलं होतं, हिमालयाच्या उतारावर केंद्रित स्वरूपाच्या वस्त्या आढळतात. हे विधान चूक आहे. पूर्ण स्टेटमेंट लिहायचं. दुसरं घेतलं होतं, विंध्य पठाराच्या भागात केंद्रित स्वरूपाच्या वस्त्या आढळतात. हे विधान बरोबर आहे. तिसरं कोणतं घेतलं होतं, ब्राझीलमधील ईशान्य भाग हा अतिपर्जन्याचा प्रदेश आहे. हे विधान चूक आहे. त्यानंतर पहा, नकाशा आराखड्यात माहिती भरा आणि सूची तयार करा. पहा हा नकाशा दिला होता, हे प्रश्न दिले होते. पहा हे प्रश्न, हे त्याचं उत्तर. हां थोडंसं बारकाईने लक्ष द्या विद्यार्थी. हा प्रश्न आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे सूचीचा. सगळ्यात महत्त्वाचा खालच्या साईडला बघा, या साईडला आम्ही तुम्हाला सूची दिली. सगळ्यात पहिल्यांदा काय विचारले पहा, अति दक्षिणेकडील राज्य. हे बघा अति दक्षिणेकडील राज्य, हे बघा त्याचे सिम्बॉल्स काय दिलं, असं या रेषा दिल्या. पहा या रेषा आणि याला हा एक नंबर, अलीकडं एक नंबर द्यायचा आणि हा नंबर इथं द्यायचा, किंवा तुम्ही अशा पद्धतीचं इथं लिहू पण शकता. 2 नंबरला काय विचारलं होतं पहा, हे बघा पूर्वेकडील राज्य. हे बघा हे पूर्वेकडील
राज्य, याला काय दिलं होतं आपण इथे चेक्स, मग तोच चेक्स सेम इथं द्यायचा आणि याची मार्किंग इथं द्यायची 2 नंबर. 3 नंबरला काय दिलं होतं पहा, क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात लहान राज्य, हे बघा सर्वात लहान राज्य, याला काय दिलं आपण डार्क कलर दिलाय, तर हा डार्क कलर आणि हा त्याचा इथं असलेला 3 नंबर. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, सूचीमध्ये जे तुम्ही इथं दाखवले तेच तुम्हाला या ठिकाणी दाखवावं लागते, आणि हा नंबर इथे द्या किंवा हे जे इथं लिहिले तुम्ही ते तुम्ही इथं लिहू शकता. पुढे पहा, नकाशा वाचन करून पुढील प्रश्नांची उत्तरे. हा नकाशा मी तुम्हाला दिला होता, कशाचा आहे, ब्राझीलमधील नागरी लोकसंख्येचे प्रमाण दर्शविणारा नकाशा आहे. प्रश्न विचारला होता पहा, कोणत्या राज्यात नागरीकरण अतिशय कमी झालेले आहे, तुम्हाला या कलर्सवरून लक्षात यायला पाहिजे. उत्तर पहा, बघा पारा, PIUE आणि माराणाओ या राज्यात अतिशय कमी आहे. बघा पारा, माराणाओ, PIUE. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न पहा, सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य कोणते, पहा साओ पावलो आणि गोयास, दोन उदाहरण सांगितले होते बघा, हे गोयास आणि हे साओ पावलो. पुढचं उदाहरण दिलं होतं, ब्राझीलमधील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठे राज्य कोणते, हे बघा हे ॲमेझोनास, हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य. याच्यानंतर विचारलं होतं बघा, भौगोलिक कारणे लिहा, कोणतेही एक गुण ते समजून घ्या, नाही लक्षात आलं कमेंट बॉक्समध्ये विचारा, आम्ही तुम्हाला त्याची उत्तरे निश्चित. एक, ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते, काय कारण आहे. एक, सुरुवातीच्या काळात युरोपमधील अनेक वसाहतवाद्यांनी ब्राझीलमध्ये लोकवस्त्या निर्माण केल्या, या वस्त्या प्रामुख्याने पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशातच निर्माण केल्या गेल्या. दुसरं, ब्राझीलमधील पूर्व किनारपट्टीच्या तुलनेने कमी रुंद पट्ट्यात सम व दमट हवामान, सुपीक जमीन, मुबलक पाणीपुरवठा व साधनसंपत्तीचा मोठ्या प्रमाणावरील साठा आढळतो. 3, परिणामी ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात शेती व इतर उद्योगांचा विकास झाला, परिणामी या भागात लोकवस्त्याही विकसित झालेल्या आढळतात, त्यामुळे ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते. दुसरा प्रश्न घेतला होता, उत्तर भारतात अन्य राज्यांपेक्षा दिल्ली व चंदीगड येथे नागरीकरण जास्त झालेले आहे. पहा, एक, उत्तर भारतात अनेक राज्यात हिमालयाच्या पर्वतीय भाग असल्यामुळे तेथे शेती व इतर उद्योगांचा विकास पुरेशा प्रमाणात झाल्याचे आढळत नाही, परिणामी उत्तर भारतात अनेक राज्यात नागरीकरणाचा वेग कमी आहे. दुसरं पहा, या उलट दिल्ली आणि चंदीगड ही शहरे मैदानी भागात आहेत, दिल्ली ही भारताची राजधानी आहे आणि चंदीगड पंजाब आणि हरियाणा या राज्यांची राजधानी आहे. तिसरं, दिल्ली आणि चंदीगड या दोन्ही शहरात अनेक प्रशासकीय कार्यालय, विविध उद्योग, बँका, इतर सोयी सुविधा उपलब्ध आहेत, त्यामुळे उत्तर भारतात अन्य राज्यांपेक्षा दिल्ली आणि चंदीगड नागरीकरण जास्त झालेले आहे. चल पुढचा प्रश्न, एक सुंदर प्रश्न, आलेखाचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे. आलेख कोणता दिला होता, भारताच्या नागरीकरणाचा कल असणार. आपण संपूर्ण आलेखांवर एक स्वतंत्र व्हिडिओ पाठच घेणार आहोत, त्यामध्ये पण तुम्हाला सविस्तर चर्चा होईल. 1961 साली नागरीकरण किती टक्के होते, पहा असा प्रश्न विचारल्यानंतर हे बघा, 1961 नागरीकरण किती टक्के आहे, 18. 2011 साली नागरीकरण किती टक्के होते,
2011 31.2. विद्यार्थी मित्रांनो, असा प्रश्न आल्यानंतर पूर्ण विधान लिहायचं, 31.2% असं लिहायचं नाही, पूर्ण लिहायचं. 2011 साली नागरीकरण 31.2% झाले होते. तिसरा प्रश्न विचारला होता, कोणत्या दशकात नागरीकरणाची वाढ अतिशय कमी होती? पहा, 1961 ते 1971, कारण फक्त 0.2 न वाढले, बाकीच्यांमध्ये वाढण्याचं प्रमाण जास्त आहे. म्हणून वाढ कमी कोणामध्ये आहे? 1961 ते 1971. चौथा प्रश्न होता, रेषालेखाचा कल पाहता भारतातील नागरीकरणाबाबत तुम्ही कोणता निष्कर्ष काढता? तुम्ही ढोबळ मानाने लिहू शकता, 1961 वगळता 1971च्या दशकानंतर भारतातील नागरीकरणांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. पाचवा विचारला होता, 1971 साली भारतात किती नागरीकरण झाले होते? पहा, साल कोणतं दिलं होतं? 1971. 18.2. सहावा विचारला होता, 1991 सालच्या नागरीकरणाची टक्केवारी किती आहे? 1991 साल 25.7% एवढी होती. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कुठलीही अडचणी होत्या कमेंट बॉक्समध्ये कळवा, आम्ही तुम्हाला त्याची उत्तरे देऊ. शेवटचा प्रश्न घेऊया, सविस्तर उत्तरे लिहा. प्रश्न विचारला होता, मानवी वस्त्यांची वाढ विशिष्ट स्थानीच झालेली का आढळते? एक, अवर्षणग्रस्त प्रदेश, वाळवंटी प्रदेश, नापीक जमिनीचे प्रदेश, अपुरा सूर्यप्रकाश, रोगट हवा इत्यादी घटक मानवी वस्तीस प्रतिकूल ठरतात. प्रतिकूल म्हणजे विरुद्ध ठरतात. दुसरं, अशा प्रदेशात शेती व इतर उद्योगांचा विकास होत नाही, परिणामी अशा प्रदेशात मानवी वस्तीची वाढ होत नाही. स्वच्छ हवा, पुरेसा सूर्यप्रकाश, पाण्याची उपलब्धता, सुपीक जमीन, पुरेसे पर्जन्य इत्यादी घटक मानवी वस्तीस अनुकूल ठरतात. चार, मानवी वस्तीस अनुकूल ठरणारे घटक ज्या प्रदेशात आढळतात अशा प्रदेशात शेती व इतर उद्योगांचा जलद गतीने विकास होतो व त्यामुळे अशा प्रदेशात मानवी वस्तीची वाढ होते. अशा प्रकारे मानवी वस्तींची वाढ विशिष्ट स्थानीच झालेली आढळते. विद्यार्थी मित्रांनो, पाठ्यपुस्तकांच्या आधारे उत्तरांमध्ये विस्तार करा. दोन, गंगा नदीचे खोरे आणि अमेझॉन नदीचे खोरे यातील मानवी वस्त्यांबाबत फरक स्पष्ट करा. एक, गंगा नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात सौम्य हवामान आढळते. दोन, गंगा व तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या गाळांमुळे गंगा नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात सुपीक मृदा आढळते. गंगा नदीच्या खोऱ्यातील सुपीक जमिनीवर शेतीचा विकास झाला आहे, परिणामी इतर उद्योगांचाही विकास झाला आहे. चार, गंगा नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात वाहतुकीच्या सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत, त्यामुळे गंगा नदीच्या खोऱ्यात दाट व केंद्रित स्वरूपाची मानवी वस्ती आढळून येते. या उलट पहा, अमेझॉन नदीच्या खोऱ्यात रोगट हवामान आढळते. अमेझॉन नदीच्या खोऱ्यातील घनदाट वर्षावनांमुळे तेथील प्रदेश दुर्गम बनला. सात, अमेझॉन नदीच्या खोऱ्यातील नैसर्गिक साधन संपत्तीच्या शोधावर व त्यांच्या वापरावर नैसर्गिकरित्याच मर्यादा आल्यात. आणि आठवं, अमेझॉन नदीच्या खोऱ्यात पुरेशा प्रमाणात वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध नाहीत, त्यामुळे अमेझॉन नदीच्या खोऱ्यात विरळ आणि विखुरलेल्या स्वरूपाच्या मानवी वस्ती आढळून येतात. विद्यार्थी मित्रांनो, युनिट टेस्ट व्यवस्थित पाहून घ्या, आपल्या वहीमध्ये व्यवस्थित नोंद करून घ्या, याचा निश्चितच फायदा तुम्हाला स्टेट बोर्डच्या परीक्षेत होतो. आलेखांवर आणि आकृत्यांवर एक स्वतंत्र व्हिडिओ पाठ आपण घेणार आहोत. पुनश्च एकदा विद्यार्थी मित्रांनो विनंती,
की आमची मेहनत आमच्या टीमची मेहनत आपल्याला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, आणि आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे ज्ञान आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. चला भेटूया पुढच्या युनिट टेस्टमध्ये. धन्यवाद.